तोंडली भात म्हटलं की आपल्याला आठवते ती लग्नाची पंगत, तर आज आपण तसाच तोंडली भात घरचे मसाले वापरून कसा बनवायचा ते बघूया. ज्यांना तोंडले आवडत नाही ते पण अशा प्रकारे भात केला तर नक्कीच खातील. आपण वेगवेगळे भाताचे प्रकार बनवतोय, त्यातलाच हा एक चविष्ट असा प्रकार आहे. तोंडली भात हा नक्की करून बघा, अगदी कुणालाही आवडेल असा आहे. इथे मी 2 वाटी तांदूळ घेतले, हे असे आपली घरातली वाटी असते त्या बापानी, 2 वाटी स्वच्छ धुवून घेतले 2-3 पाण्याने आणि पाणी टाकून धुवून ठेवले. सगळ्यात पहिले आपण रेसिपी सुरुवात करायच्या आधी तांदूळ धुवून ठेवायचे, म्हणजे बाकी तयारी होतपर्यंत 15 मिनिट आपले तांदूळ मुरल्या जातात. आणि इथे मी 1 पाव तोंडले घेतले आहेत, अशा प्रकारे तोंडले. आता तोंडल्याला आपल्याला लांब लांब कापून घ्यायचं आहे. आता हे बघा, तोंडल्याला अशा प्रकारे कापून घेते. भातासाठी लांबच कापायचे, लांब चांगले वाटतात. तुम्हाला आवडेल तर असे गोल पण कापू शकता, पण असे लांब कापले. एका याचे 4 भाग करायचे. सगळे तोंडले तर आपण घ्यायचे. आपल्याला याच्यासाठी राईस कोणता पण घेऊ शकतो, पण साधा घ्यायचा किंवा मग बासमती तुकडा. एकदम बासमती राईसमध्ये एवढं चांगले वाटत नाही आहे. आपला कोणताही नॉर्मल राईस घ्यायचा याच्यासाठी. आता इथे मी एक कढाई घेतली आहे, आपण त्यात टाकूया 2 मोठे चम्मच तेल. इथे मी 2 तेजपत्ता घेतला आहे, दालचिनीचे तुकडे घेतले छोटे 2, 10-12 मिरे, हिरवी विलायची आणि लवंग 5. आता आपण यात टाकून घेऊया हे मसाले. जिरं घालते, मोहरी, थोडा हिंग. सगळं तळलं की हे कढीपत्ता घालते. 2 हिरव्या मिरच्या अशा स्लेट करून घेतल्या आणि कांदा एक लांब लांब असा कापून घेतला. आता इथे 1 चम्मच मी आला लसूण पेस्ट घालते. ही पण व्यवस्थित सगळं शिजवून घ्यायची आपल्याला. परतून कधी भाजी पोळी बनवायचा कंटाळा आला असेल तर आपण हे तोंडले भात बनवू खाऊ शकतो. कधी कोणाला तोंडल्याची भाजी पण आवडत नाही, अशा प्रकारे जर भात केला ना तर नक्कीच आवडेल. हे बघा, आला लसूण पेस्ट पण छान परतून झाली. आता आपण आपले सुके मसाले घालूया. 1/2 चम्मच हळद, 1 चम्मच लाल तिखट, काळा मसाला आहे आमचा गरम मसाला तो घालते 1/2 चम्मच, धने पावडर 1/2 चम्मच आणि भाजलेल्या जिऱ्याची पावडर 1/2 चम्मच. सुका मसाले पण व्यवस्थित परतून घ्यायचे. आणि आता आपण हे तोंडले बघा सगळे कापून घेतले अशा प्रकारे, तर तोंडले घालते यात. आणि मी इथे थोडं गाजर घेतलं आहे कलरफुल दिसायला, ते ऑप्शनल आहे. आता हे तोंडले 1 मिनिटभर छान परतून घ्यायचे व्यवस्थित. यात मी आता 1 चम्मच मीठ घालते आणि हे सगळं मसाल्यांमध्ये 1 मिनिटभर व्यवस्थित परतून घेते. हे बघा, 1 मिनिट व्यवस्थित परतून घेतलं आहे तोंडले. आता आपण हा राईस जो भिजत ठेवलेला 10-15 मिनिट तो घालते यात. यासाठी तुम्ही कुठलाही नॉर्मल राईस कुठलाही वापरू शकता. आता हा पण 1 मिनिटभर आपण व्यवस्थित यात परतून घ्यायचा आहे. थोडं आपण फोडणीत जर परतून घेतलं ना भाताची चव एकदम छान होते. त्याला थोडं पाणी असतं ते सुकतपर्यंत असं व्यवस्थित तेलात परतून घ्यायचं आहे 1-2 मिनिट. माझी एक मटकी भाताची पण रेसिपी आहे, ती सगळ्यांना खूप आवडली, तुम्ही त्याला चांगला प्रतिसाद दिला. ज्यांनी बघितला नसेल त्यांनी माझ्या चॅनलवरती जाऊन बघा नक्की. हे बघा, तर 1 मिनिट झालाय परतून छान. मी एका साईडला पाणी गरम करायला ठेवलंय, यात गरम पाणी घालायचं. आता मी इथे गरम गरम पाणी घालते. आणि मगाशी आपण 1 चम्मच मीठ घातलंय भाज्या परतताना, तर आता अजून 1 चम्मच मीठ घालते. आणि आता हा आपण झाकण ठेवून मंदाच्यावरती शिजवून घ्यायचा व्यवस्थित. आता हे झाकून ठेवते आणि शिजवून घेते. हे बघा, 7-8 मिनिट झाले, आपला भात थोडा शिजायचा आहे अजून. अशा प्रकारे पाणी आळलं. यावेळी तुम्ही थोडं मिक्स करून, कारण की यावेळी भाज्या वरती येऊन जातात ते सगळं तोंडले वगैरे, आणि पाणी हवं तर ॲडजस्ट करू शकता. आता मी इथे 1 चम्मच तूप घालते आणि थोडं पाणी घालते अजून. आपल्या भाताला अजून 5 मिनिट लागतील शिजायला. हळूच मिक्स करायचं, म्हणजे आपले तांदूळ तुटणार नाही असे. हा एकदम आसट बनवला तरी पण छान लागतो चवीला. मोकळा हवा असेल तर मोकळा पण बनवू शकतो. आम्हाला एकदम मोकळा सुका सुका नसतो,
थोडा मध्यम पाहिजे, एकदम आसट पण नको, त्यानुसार पाणी ॲडजस्ट करायचं. आता अजून झाकून एक वाप काढून घे तुझ्या. हे बघा आपला किती छान असा तोंडले भात तयार झाला आहे. खूप छान सुगंध सुटला आहे. चवीला पण तसं एकदम मस्त भारी लागतो. ज्यांना वेळ कमी असतो भाजी पोळी करायला वगैरे, त्यांच्यासाठी हे एकदम परफेक्ट रेसिपी आहे. तुम्ही अशा प्रकारे एकदा नक्की करून बघा आणि कसा वाटतोय ते मला कमेंट करून कळवा. हे बघा छान सुका सुका झाला आहे. तोंडले यात तुम्ही कमी जास्त करू शकता. जास्त जर हवे कोणाला, जास्त आवडतात तर जास्ती पण टाकू शकता. हा एक मसाले भातासारखाच प्रकार आहे, पण यात आपण सगळ्या भाज्यांना टाकता तोंडले टाकले, आणि तोंडल्याला एक त्याची चव असते, त्याच्यामुळं हा भात पण खूप छान लागतो चवीला. माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि पुन्हा असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन भेटूया पुढल्या आठवड्यात. धन्यवाद.